अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि रेणुका माता चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा संसारिक माणूस आपला संसार सु... म्हणजे आपला संसार धरून संसारातले सगळे काम धाम सगळे धरून आपण परमार्थ साधत असतो आपण परमार्थाच्या परमार्था वाटेवर जात असतो परमार्थाच्या वाटेवर माणूस का जातो कारण माणसाच्या आयुष्यात खूप दुःख संकट त्रास असतात आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपण परमार्थाकडे येतो कष्ट तर आपण करत असतो पण कुठेतरी त्या कष्टाला नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आपण परमात्मामध्ये येतो आपण जेव्हा देवाची आराधना उपासना करत असतो कुठेतरी आपला जो भोग असतो जो त्रास असतो तो बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होत असते त्यातल्या त्यात जेव्हा संसारिक माणूस त्या कटकटीतून त्या सगळ्या त्या अशा सर्कलमधून बाहेर पडण्याचा मार्ग काढत असतो पण काही केल्याने त्याला बाहेर तो पडत नाही ह्या संसाराच्या त्रा या संसाराच्या त्रासातून तो इतका वैतागून गेलेला असतो कारण रोजचं कटकट रोजचं भांडण रोजचा त्रास याच्यातून प्रत्येक माणूस कधी ना कधी वैतागून जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचं घर गहर आहे घरात माणसं असतातच असं कुठलंही घर नाही की जिथे माणसं नसतात त्या माणसांसाठी आपल्याला देवाची गरज असते आपल्याला आध्यात्मिक मार्गात येण्याची गरज असते आपल्या कुलस्वामिनीची गरज असते आपल्याला बघा तुमच्या घरात दे देवीचा टाक आहे देवीचा फोटो आहे असेल नसेल तरी सुद्धा तुम्हाला आपल्या घरात मंगल कल्च्याची स्थापना करणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही तर भले तुम्ही रेंटच्या घरात राहत आहात तुम्ही सासू सासऱ्यांमधून वेगळे राहत आहात कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही राहत आहात तुमच्या घरात मंगल मंगलकलश कुलदेवीचं कलश स्थापित करणं स्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं आता जे लोक ऑलरेडी ज्यांच्या घरात मंगल कलश आहे त्यांनी स्थापन करायची गरज नाही आहे पण जे नवीन आहे बघा आता काय होताना घटस्थापना आहे आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्ही घटस्थापना करत आहात तरीही तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलशाची स्थापना ही आयुष्यभर करायची असते कुठले वर्ष कुठला कालावधी असं नसतो आपल्या घरात कुलस्वामिनीच्या नावाने आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायला पाहिजे ती कशी करावी ते तुम्हाला मी आज सांगणार आहे सगळ्यात आधी पहिल्या माळीला तुम्हाला घटस्थापना जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे पण मासिक धर्म सुता सुतक विटाळ असेल तर तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही मंगल, शुक्र मंगल कलशाची स्थापना करू शकता किंवा त्याच्याचबरोबर आता जी कोजागिरी पौर्णिमा येईल तेव्हा पण तुम्ही मंगल कलशाची स्थापन करू शकता आता मंगल कलशाची स्थापना का करावी ते तुम्हाला सांगितलं आता ती कशा पद्धतीने करावी ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी स्थापना करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर अर्थात एक नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो एक नारळ तुम्हाला लागणार आहे विड्याची पानं लागणार आहे आता विड्याची पानं नसेल तर तुम्ही आंब्याची डहाळ घेतली तरी चालेल बरं बरेच लोक पानही ठेवत नाही फक्त तसाच कलश मांडता पण मी तुम्हाला सांगेल की विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळे घ्या आता विड्याची पानं फार लवकर खराब होता कारण माझ्याही घरात विड्याची पानं वापरली जातात पण जे आंब्याचे डहाळे आहे ते जास्त लवकर खराब होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे एक तांब्याचा तांब्या लागणार आहे ज्याच्यात मी पाणी भरून घेतलं आहे तर एक तांब्याचा तांब्या लागणार आहे तुम्हाला त्याच्याच बरोबर तांदूळ लागणार आहे कारण कलश काही डायरेक्ट जमिनीवर त्याचा स्पर्श करायचा नाही आहे कलश हा तुम्हाला तर कलश हा तुम्हाला तांदळावर ठेवायचा आहे आणि फुलं लागणार आहे बाकी काही जास्त लागणार नाही आहे एक मिनिट तर आता सुरुवातीला मी तुम्हाला इथूनच करून दाखवते तर बघा इथे मी तांदूळ घेतले आहे वाट सॉरी सॉरी <laughs> तर मी ते तांदूळ घेतलेले आहे आता तांदूळ डायरेक्ट पांढरे ठेवायचे नाही आहे तुम्हाला तांदूळ तुम्हाला पांढरे ठेवायचे नाही आहे तर ता तांदळावर तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे जिथे मी आत्ता वाहून घेतलेला आहे तर आता मंगल कलश कुठे मांडायचा सगळ्यात महत्वाचं मंगल कलश तुम्ही देवघरातच तुम्हाला मांडायचं आहे बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई आमचं देवघर छोटं आहे आम्हाला जागा नाही मंगल कलश स्थापन करायला तर तुम्ही तांब्या थोडासा छोटा घ्या नारळ थोडंसं छोटं घ्या हरकत नाही पण तुम्हाला देवघरातच मंगल कलशाची स्थापना करायची आहे देवघराच्या बाहेर जर अशी जागा असेल बघा पण देवघर आपलं देवासाठी आहे तर मंगल कलशाची स्थापना पण तुम्हाला देवघरात करायची आहे किंवा कधी कधी कोणी म्हणतं ताई खाली ठेवलं तर चालेल का इकडे ठेवलं तर चालेल का पण तुम्ही शक्यतो देवघरातच ठेवण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे आपले घरं खूप छोटे आहे कधी कधी जागा नसते पण मी तुम्हाला सांगेल की देवघरातच तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर इथे मी तांदूळ घेतले आहे आता बघा देवाच्या आपल्याला उजव्या बाजूला स्थापन करायचे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला देवीच्या किंवा तुमच्या देवघराच्या उजव्या बाजूला तुम्हाला स्थापन करायचे आहे म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला स्थापन करायचे आहे तर इथे बघा मी एक डिश घेतलेली आहे तर बघा इथे डिशवर मी हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे आता मी हा तांब्या घेतला आहे आता तांब्यात पाणी टाकलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला एक रुपया आणि सुपारी टाकायची आहे एक रुपया आणि सुपारी आधी तुम्ही स्वच्छ धुवून घ्या इथे तांब्या ठेवलेला आहे एक रुपया आणि सुपारी मी टाकलेली आहे त्याच्याचबरोबर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहे आणि त्याच्यावर पण हळद कुंकू त्या पाण्याला पण आपल्याला अर्पण करायची आहे एक छोटंसं फूल असेल तर ते त्याच्यात टाकायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच विड्याची पानं घ्यायची परत एकदा सांगेल विड्याची पानं नसेल तर आंब्याची डहाळे पण चालतात आता मी इथे पाच विड्याची पानं घेतलेली आहे जे मी इथे आता ठेवते आहे आता एक गोष्ट सांगायची आहे की आपला जो कलश आहे पहिले मी तुम्हाला हे पानं ठेवून घेते इथे पाच विड्याची पानं मी ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला नारळ घेतला आहे आपण त्याचा शेंडा वरती पाहिजे एक नारळ घेतला आहे ज्याचा शेंडा वरती आहे शेंडा वरती पाहिजे आणि खाली जे जा आहे ज्याला मी आता स्वस्तिक काढून घेते आहे कुंकवाणे म्हणजे जो कलश आहे ना त्याला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचा आहे कुंकवाणे स्वस्तिक आणि पाच रेषा ज्या असतात त्या उभ्या आपल्याला ओढून घ्यायच्या आहे बघा इथे आता जेव्हाही तुम्ही कलशाची स्थापना करत असताना ह्या रेषा या खालून वरती पाहिजे एक दोन तीन चार आणि पाच आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बडबड करते पण जेव्हा तुम्ही अशी सेवा करत असता तेव्हा तुम्हाला ओम अँड व्रिंकलीन चामुंडाय विचय ह्या नवारणव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता मी तुम्हाला सांगते हा जो कलश आहे ना याचं महत्व तुम्हाला सांगते बघा कलशाचा जो वरचा भाग आहे ना हा जो वरचा भाग इथे तुम्हाला दिसत असेल हां हा भाग तर हा जो आहे हा कलशाचा वरचा भाग हा विष्णू देवतेचा असतो एक मिनिट हां कलशाचा भाग आहे वरचा हा विष्णू देव विष्णू देवतेचा असतो हा जो मानेचा भाग आहे हा भगवान शिवांचा आहे मध्ये पाणी आहे जे जलदेवता आहे आणि खालचा जो भाग आहे हा ब्रह्मदेवाचा आहे असं ह्या कलशाचं महत्व आहे वरचा भाग हा विष्णुदेवाचा मानेचा भाग हा भगवान शंकराचा असतो मध्ये जलदेवता आहे ज्यात आपण पाणी भरून ठेवला आहे आणि खालचा हा ब्रह्मदेव ब्रह्मदेव आहे आणि नारळ तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नारळ हे श्रीफळ आहे प्रत्येक शुभ कामात आपल्याला नारळाचा वापर केला जातो नारळाचा वापर होतोच आणि नारळ हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून नारळाचा वापर केलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण आपला कलश आपला झाली आहे आपण ह्या कलशाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि मनोमन आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची की ही आपली जी कोणी कुलदेवी असेल आता समजा आमची रेणुका माता आहे तर मी रेणुका मातेला मनोमन प्रार्थना करेल की हे रेणुका माता मी तुझं प्रतीक म्हणून मी माझ्या घरात मंगलकलशाची स्थापना केली आहे माझ्या घरात नेहमी सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर्य भरभराट राहू दे हीच रेणुका मातेचरणी प्रार्थना करायची आहे घरातले सगळे सदस्य नेहमी आनंदात आणि निरोगी राहू दे माझ्यावर आलेलं किंवा माझ्या संकटा माझ्या माझ्या फॅमिलीवर माझ्या कुटुंबावर आलेलं सगळं विघ्न जाऊ दे हीच आपल्याला रेणुका मातेचरणी प्रार्थना करायची आहे आणि ह्या पद्धतीने मंगलकलशाची स्थापना करायची आहे आता बघा मंगलकलशाची स्थापना केल्यावर बऱ्याच वेळा ताईत पाणी कधी बदलायचं काय कधी बदलायचं बरेच लोक रोज पाणी बदलता हरकत नाही तुम्ही मंगल कलशाचं जेव्हा तुम्ही स्थापन करता तेव्हा तुम्हाला रोज पाणी बदलायचं असतं बरेच लोक महिन्यातून एकदा पाणी बदलता असं करू नका कारण नारळ हे ओलं राहणं महत्वाचं आहे याचं सायंटिफिक कारण तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही घरात हे जे असं पाणी भरून ठेवताना तर हे जे तांब्याचं असतं नारळ हे आपली जी निगेटिव्हिटी असते ते शोषून घेतं आणि बऱ्याच वेळा हे पाणी पण कमी होऊन जातं तर हे त्याच्यासाठी आहे दररोज पाणी बदला नाही शक्य होत तर दर मंगळवारी बदला कारण मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो दर मंगळवारी बदला किंवा दर शुक्रवारी बदला पण दो रोज बदललं तरी चालतं आता तुम्ही म्हणाल तर एक कलश हलवायचा का तर अर्थात तुम्ही जेव्हा देवपूजा करत असाल तेव्हा कलश हलवायचा असतो परत तो ठेवायचा असतो पाणी तुम्ही रोज बदलू शकता तांदूळ आहे हे तुम्ही दर मंगळवारी बदलू शकता दर किंवा दर शुक्रवारी बदलू शकता नारळ नेहमी नेहमी बदलायची गरज नाही आहे कारण नारळ खराब होत नाही फक्त जर नारळाला कोंब आला तर त्याचं तुम्हाला झाड लावून दे द्यायचं आहे पाण्यात नारळ असल्यामुळे नारळाला तडाही जाणार नाही आणि नारळ खराबही होणार नाही आणि जरी असं जर झालं तरी पण हे नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे कारण हे नारळ लक्ष्मी स्व सो, स्वरूप ते फोडायचं नाहीये आता आणि हे जी विड्याची पानं आहे हे तुम्ही दर मंगळवारी बदलू शकता दर शुक्रवारी बदलू शकता नाही तर लोक बरेच लोक पानं पण लावत नाही कारण अर्थात ते पानं लवकर खराब होतात म्हणून मी तरी माझा एक नियम आहे मी दर मंगळवारी पानं बदलत असते ह्याच पद्धतीने तुम्हालाही मंगलकलशाची स्थापना करायची आहे मंगलकलशाची स्थापना करून आपण आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील त्यातल्या त्यात कुलस्वामिनी पण आपल्या घरावर कुलस्वामिनीचा नेहमी आशीर्वाद राहील यात काही शंका नाही अतिशय छोट्यास अतिशय छोटीशीच माहिती होती आय थिंक एवढंच असेल अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि रेणुका मातेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बोल रेणुका माता की जय श्री स्वामी समर्थ